ताशांचा लयबद्ध गजर, आदिवासी बांधवांचं विविधरंगी समूह नृत्य, आकर्षक विद्युत रोषणाई, सर्वत्र भाजपचे ध्वज, स्वागताच्या कमानी, आकाशात फटाक्यांची प्रचंड धामधूम, निमित्त होतं ते भाजपचं घर चलो अभियानाचं. नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या वतीनं सातपूर कॉलनी परिसरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपनं कंबर कसली असून महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाअंतर्गत पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये आमदार सीमा हिरे यांच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत घर चलो अभियान राबवण्यात आलं. या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून भाजपच्या या घर घर संपर्क अभियानात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नागरिकांना पत्रकांचं वाटप करण्यात आलं. यावेळी स्वतः हातात माईक घेऊन बावनकुळे यांनी असंख्य नागरिक महिलांची मतं जाणून घेतली. नागरिकांनीही मोदी 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 असा जयघोष करत उदंड असा प्रतिसाद दिला. देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो, सीमाताई हिरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या घर चलो अभियान कार्यक्रमाच्या समारोप सोहळ्याप्रसंगी नाशिक पश्चिम विधानसभेच्या आमदार सीमाताई हिरे यांनी सर्व उपस्थित प्रमुख मान्यवरांचं, पदाधिकाऱ्यांसह नागरिकांचे आभार मानले. आदरणीय साहेबांचं प्रत्येक ठिकाणी दौरे झाले आहेत. महाराष्ट्रात मोदीजींनी जे काम केलेलं आहे ते पूर्ण प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे करत आहेत. आज आपल्या इथे घर चलो अभियान हे अभियान आता आपण घेतलेलं आहे. त्याचबरोबर त्याच्या आधी मंडळाचे संपूर्ण जे बूथ प्रमुख आहेत त्या महाविजय संकल्पची बैठक झालेली आहे आणि त्याआधी प्रत्येक ठिकाणी जाऊन कामगार मोर्चाची बैठक घेतलेली आहे. असा संपूर्ण दिवसभर व्यस्त कार्यक्रमात साहेबांनी आज आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करते. आपण सगळेजण नरेंद्र मोदीजी बरोबर आहात ना? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच आपला भारत देश उंच भरारी घेत असून आमदार सीमा हिरे यांनी मतदारसंघात राबवलेल्या कामांचं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कौतुक केलं. आम्ही जनतेला सादर करतोय, भारतीय जनता पार्टीचे संस्कार आहेत, आपल्या पक्षाचे संस्कार आहेत. जेव्हा आपण मताचं कर्ज घेतो, लोक तर मतदान करतात पण आपण कर्ज घेतोय आणि आपल्या मताचं कर्ज 5 वर्ष इमानदारीने काम करून तुमच्या मताचं कर्ज हे विकासाचं काम करून व्याजासहित परत केलं पाहिजे. हे भारतीय जनता पार्टीचे संस्कार आहे आणि म्हणून मोदीजींनी 9 वर्षाचे काम केलंय त्याचं पुस्तक आम्ही घरोघरी देतोय. आपण बघितलं असाल कधी काश्मीर मध्ये तिरंगा झेंडा आपण कधी बघितला नाही. 370 कलम होत, एक कमळाला मत दिलं आणि बघा मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि आता काश्मीर मध्ये तिरंगा ध्वज पासून त्या ठिकाणी फिरला आहे, तिरंगा ध्वज त्या ठिकाणी डोलतो आहे. आज बघा नेतृत्वामध्ये काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत भारत एक झाला. आज बघा त्या काश्मीर मध्ये कधी 2 निशाण 2 प्रधान 2 संविधान होते, एका देशातला काश्मीर आणि भारत त्या ठिकाणी वेगळा होता. पण मोदीजींनी तुमचं एक मत घेतलं आणि 370 कलम हटवलं आणि आता या देशामध्ये काश्मीर ते कन्याकुमारी एक झालं. 15 वर्षाचा रिपोर्ट काढला, काश्मीरला फक्त 18 लाख लोक जायचे. या वर्षी कलम हटवल्यामुळं तिरंगा ध्वज फैरवल्यामुळं 1.80 लाख लोक काश्मीरला जाऊन आले, 1.80 लाख लोक काश्मीरला जाऊन आले. तुम्ही बघितलं असाल चंद्रयान जगातल्या सर्व देशांनी प्रयत्न केला. 150 वर्ष त्यांनी इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य केलं, त्यांनी प्रयत्न केला, इंग्रजांनी प्रयत्न केला पण चंद्रावर पोहोचलं नाही. पण भारताला चंद्रावर पोहोचवण्याकरता आपल्या शास्त्रज्ञांना इस्रोना जे वैज्ञानिकांनी मेहनत केली आहे, त्या इस्रोच्या शास्त्रज्ञांनी भारताला चंद्रावर पोहोचवलं, त्या इस्रोच्या वैज्ञानिकांनी भारताला चंद्रावर तिरंगा झेंडा पसरवला फैरवला. माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज चंद्रावर तिरंगा झेंडा फैरवला.
आणि आता तर काय गेलाय, आता काय गेलाय, सूर्ययान, चंद्राची ऊर्जा भारताला मिळणार। यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळ योजनांच्या लाभार्थी महिलांना नोंदणी पत्राचं वाटपही करण्यात आलं। या घरघर संपर्क अभियानात आमदार सीमा हिरे, आमदार राहुल देखले, भाजप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, गिरीश पालवे, सुनील केदार, नाना शिलेदार, रोहिणी नायडू, महेश हिरे, विक्रम नागरे, दिनकर पाटील, शशिकांत जाधव, रवींद्र धिवरे, माधुरी बोलकर, डॉक्टर वर्षा भालेराव, अलका आहिरे, प्रवीण पाटील, संदीप तांबे, नारायण जाधव, गणेश बोलकर, रामहरी संभेराव, सातपूर भाजप मंडल अध्यक्ष भगवान काकड, मनोज तांबे, जगन पाटील, संजय राऊत, यशवंत पवार, महेंद्र शिंदे, संदीप काळे, राजेंद्र दराडे, अनिल भालेराव, दीपक आरोटे यांसह भाजपचे विविध सेलचे पदाधिकारी, सिडको सातपूर मंडलचे असंख्य भाजप पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर।